नमस्कार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले आहे दरम्यान शिवसेनेमध्ये देखील इनकमिंगला जोरदार सुरुवात झाली आहे यामध्येच आता माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान नेते सुरेश गंभीर हे लवकरच शिवसेनेमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय एकच चर्चा सुरू झाली असून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते दोन हजार सोळामध्ये त्यांनी त्यांनी शिवमदान सोडून भाजपच्या कमळ हातात घेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता मात्र बऱ्याच कालावधी मात्र बऱ्याच कालावधीपासून ते भाजपवरती नाराज होते परिणामी ते भाजप पक्षामध्ये कधी रमलेच नाही यामध्येच आता माजी आमदार सुरेश गंभीर यांनी नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यामुळे सुरेश गंभीर यांनी त्यांच्या दोन्ही शिवसेनेमध्ये गर्वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सुरेश गंभीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावरती स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला परंतु मी मनाने अजून देखील शिवसैनिक असल्याचं सूचक वक्तव्य करत त्यांनी निश्चितपणे शिवसेनेमध्ये गर्वापसी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे त्यामुळे राजकमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान माजी आमदार सुरेश गंभीर यांनी दोन हजार सोळा साली शीतल आणि भाजपच्या नगरसेविका आहे तर भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवलेल्या यांचा पराभव झाला होता आता या तिघांच्या गर्वापासीमुळे राजकमध्ये काय पडसाद उमरतात हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे परंतु महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती जर या नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर निश्चितपणे भाजपला हा शिवसेने चा, मोठा धक्का मानला जाणार आहे तर भाजप आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील